नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज सकाळ सकाळी लवकर सियाच्या स्कूल मध्ये गेली होती 8:30 वाजताच, कारण आज सियाच्या स्कूल मध्ये ओपन हाऊस होता आणि लगेच आलो, कारण जास्त वेळ लागला नाही, कारण पेपर सगळे घरी दिले होते, हाफ इयरली एक्झाम झाली, त्यामुळे रिपोर्ट कार्ड आणि सगळे पेपर सगळेच घरी दिले, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही, आम्ही लगेच घरी आलो। आणि जाताना काही मला जमलं नाही, कारण विहान पण उठला त्याच वेळेला गडबड, मग पटापट आवरून गेले, म्हटलं आत्ता स्टार्ट करूया ब्लॉग। आणि सियाचे पेपर भेटलेत, बघू सिया जरा रिपोर्ट कार्ड दाखव। तर हा सियाचा रिपोर्ट कार्ड आहे आणि सियाला एक्झेम्प्लरी मिळालंय, म्हणजे ए ग्रेड मिळालाय, सो कॉंग्रॅच्युलेशन सिया, म्हणजे छान पेपर लिहिले तू, काय लागला तर सियाला अजून समजत नाही। सुरेश दादाला आवाज येतोय, कुठे आहे सुरेश दादा, कुठे आहे तो, काय माहित त्याच्या घरी, काय मी कुठं गेलती, मी दीदीच्या स्कूल मध्ये गेली होती, ओपन हाऊस होता। कसं काय सिया कसं काय बोलायला शिकले, कसं काय म्हणजे तिची एक्झाम झाली, मग आता ओपन हाऊस असतो, रिपोर्ट कार्ड भेटत, हा का, आणि काय नाही, पेपर मिळाले सियाचे। चला चला, काय खातोय बेटा, काय खातोय, शाबू, कसं झालंय, छान आहे, च्युइंग कर, हा पाणी देऊ, ओके, काय बोलते शाबू, शाबू वाले शाबू, अरे वा वा वा, खावा शाबू वाले शाबू, खावा छोट छोट खायचं आणि च्युइंग करायचं, च्युइंग वेल, ओके सिया, ये बाबांचा उपवास असला की आमच्या सगळ्यांचा हाफ उपवास असतो, अर्धा शाबू खायचा आणि अर्धा जेवण खायचं। आणि सिया विहान दोघांना पण शाबू खूप आवडते आणि आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतोय, पण यांना पण खूप आवडतो। ए बेटू 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 छोट छोट, सिया आली का, खाऊ शाबू खाली, ये पटकन, इथे सियाचं आणि बाबांचं काय चाललंय बघा, शेंगा निवडायला लागलेत आपल्या, शेंगा सोलायला लागल्यात, सॉरी आपले शेंगदाण्याचे शेंगा सोलायला लागलेत। आणि ह्या शेंगा कुठल्या आहेत तुम्हाला सांगते, आमच्या मावशीच्या शेतातल्या आहेत आणि पप्पा गावाला गेलते तेव्हा दिले, हां बी लावायचे, आणि आमच्या मावशीने दिलेत पप्पांजवळ गेलते तेव्हा, आता हे सोलवून ठेवायला लागलेत, पप्पा आता रिटायर आहे त्यामुळं काय ना काय चालू असते त्यांचं। आणि सिया हेल्प करते, आज सियाला सुट्टी आहे की नाही, हा ओपन हाऊस होता पण सुट्टी आहे आज। तू पण आता 7 इयरची होणार, चला माझी डाळ शिजली, सिटी झाली, आता बंद करूया, उद्या बर्थडे आहे तुझा, नाही ग उद्या नाही, सियाचा आमच्या बर्थडे आहे उद्या, बर्थडे गेले काय आणले बाळाला, हे बघा सिया इकडे इकडे, अगं टी शर्ट कशी करते तू इकडे, हे बघा सियाला नवीन टी शर्ट आणले, आणि हे एक टी शर्ट आणले, हे जरा मोठं वाटते, थोड्या दिवसांनी वापरायचं, बघू इकडे बेटा इकडे दाखव, हा हा
तर विहान आणि सिया मध्ये अतुला जे बाहेर गेले होते आणि त्याला स्लीपर पण होत्या सॅन्डल पण स्लीपर कसा नाही स्लीपर त्याला कसं पळता येणार नाही त्यामुळे ते सॅन्डलच पाहिजे हे बघा विहानला नवीन सॅन्डल आणले सॅन्डल पण होते स्लीपर पण हे पुढे करायचं सॅन्डल त्याला स्लीपर नाही झाले चांगले कारण त्याला पळता येणार स्लीपर आणि सियाला काय आणले बघा सियाला टी शर्ट आणले दोन काय आणले मामाने बघा मोती साबण आणले उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाने स्नान करण्याची वेळ आली आणि दिवे किती आहेत रे दीडशे नाही हे किती आहेत पन्नास पन्नास आणि बोल आणले आकाशकंदील मध्ये लावायला आकाशकंदील मध्ये तिकडे चला तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये टिल देन बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय.